तर राज्यातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे असे अपडेट्स आलेले आहेत. तर सर्वात अगोदर बघा की तुमच्या बोर्ड परीक्षा ऑनलाईन ऑफलाईनबद्दल, नंतर तुमचा टाइम टेबल आणि परीक्षा तुमची जी आहे ती लेट होणार आहे याबद्दल खूप महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत. तर बघा सर्वात अगोदर जे आहे तुम्हाला माझ्या चॅनलवरती यायचं आहे आणि इथं जे आहे मी एक पोल केलेला आहे कम्युनिटीमध्ये की 10th and 12th बोर्ड एक्झाम 22 कशी पद्धतीने होणार आहे, ऑफलाईन की ऑनलाईन, असे दोन ऑप्शन मी तुम्हाला दिलेले आहे. आधी इथं तुम्हाला वोट करायचं आहे, तुमचं मत द्यायचं आहे की तुम्हाला काय वाटतं ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार, ठीक आहे. तर इथं सध्या जे आहे 240 स्टुडंट्सनी इथं वोट दिलेलं आहे, तर 71% जे आहेत स्टुडंट्स असे म्हणतात की ऑफलाईन एक्झाम झाली पाहिजे आणि 29% स्टुडंट्स असे म्हणतात की ऑनलाईन एक्झाम झाली पाहिजे. तुमचं वोट इथं नक्की कळवा की तुमचं मत काय आहे, ठीक आहे. तर चॅनलवरती कम्युनिटीमध्ये जाऊन ते वोट नक्की करा. तर चला आपण बघूया आजच्या अपडेट्स. तर बघा की इथं जे आहे 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षेचा टाइम टेबल लवकरात लवकर जाहीर होण्याची इथं दाट शक्यता आहे. आणि त्याचबरोबर जे तुमची 10वी आणि 12वीचे क्लासेस आहेत, शाळा आहे, तर ती 1-2 आठवडे उशिरा सुरू झाली, त्यामुळे जे आहे इथं 10वी 12वीची बोर्ड परीक्षासुद्धा 1-2 आठवडे लेट होण्याची इथं शक्यता सांगण्यात येत आहे. आणि जे आहे दरवर्षी 12वीची परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या 3 आठवड्यात तर 10वीची परीक्षा मार्चच्या 1 आठवड्यात घेण्यात येते. राज्य शिक्षण मंडळाकडून परीक्षांचे 76 वेळापत्रक मान्यतेसाठी शालेय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आले असून वेळापत्रकाला मंजुरी मिळाल्यानंतर लगेच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यामार्फत वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. म्हणजेच वर्षा गायकवाड मॅम यांच्याकडे वेळापत्रक जे आहे ते पोहोचलेलं आहे, तर त्यांची मान्यता मिळाल्यानंतर लगेचच ते तुमचे वेळापत्रक आहे तर ते तुम्हाला मिळणार आहे. आणि त्यासोबत जे आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांची सुद्धा यामध्ये कन्फर्मेशन इम्पॉर्टंट आहे, तर त्यांचं सुद्धा कन्फर्मेशन घेऊन एकदा कन्फर्मेशन केल्यानंतर तुमचा टाइम टेबल तुम्हाला मिळणार आहे. आणि हीच महत्त्वाची अपडेट होती की तुमची जी परीक्षा आहे 1-2 आठवडे इथं लेट होण्याची दाट शक्यता सांगण्यात